हाय फ्रेंड मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते कोल्हापूरचा अक्का मसूर खूप फेमस आहे तुम्ही इकडे आलात तर खाऊन बघा एका कढईत मी तीन चमचे से तेल घेतलेले आहे मालिनी कुकिंगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कड तेल गरम झालं की मी अर्धा चमचा राई वापरते राई थोडीशी तडतडली की मी अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर दोन कांदे घेतलेले होते त्याची बारीक पेस्ट केलेली के होती कांदे कच्चेच होते गॅस थोडासा कमी करून मी ती पेस्ट घालते हे कारण कांद्याला जास्त पाणी सुटतं ना मग ते थोडंसं अंगावर येण्याचे चान्सेस असतात एक चमचा आलं लसूण पेस्ट लसूण जास्त सोललेला नाही त्याची थोडीशी साल ठेवलेली होती त्याच्यामुळे फ्लेवर खूप सुंदर येतो एक चिमूट हिंग वापरलेलं आहे हिंगाचा स्वाद खूप सुंदर असतो चववी ही खूप सुंदर असते एकदम बारीक पेस्ट असल्यामुळं थोडासा वेळ लागणार आहे कांद्याला कच्च्या थोडंसं पाणी सुटलेलं असतं मालिनी कुकिंग इंस्टाग्रामवर पण आहे तिकडे तुम्ही त्यांना फॉलो करू शकता मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते खूप बारीक पेस्ट आहे त्याच्यामुळं भाजी खूप सुंदर लागते अर्धा चमचा मी मीठ वापरलेला आहे कांदा खूप फ्राय झालेला नाही म्हणून वापरलेला आहे दोन टोमॅटो होते ते पण कच्चेच मिक्सरला बारीक केले होते त्याची पेस्ट आहे ती घातलेली आहे त्याला पण शिजायला थोडासा वेळ लागतो ते दोन्ही फ्राय झाले की मी एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे कोल्हापुरी लाल तिखट खूप तिखट नसतं पण खूप लाल दिसतं त्याच्यामुळं तुम्हाला वाटलं खूप तिखट तिखट आहे हे पण तिखट नाही टोमॅटोची पेस्ट पण एकदम बारीक होती त्याच्यामुळं रसभाजी खूप सुंदर होणार तुम्हाला जवळून मी मुद्दाम दाखवते आहे खोबरं आणि कोथिंबीर याची पण पेस्ट करून ठेवलेली होती ती दाखवायला मी विसरले ती पण घातलेली आहे याच्यात एक चमचा गरम मसाला पण वापरायचा आहे आपल्याला एक चमचा मीठ घालते आहे कारण मगाशी पण थोडंसं मीठ वापरलेलं होतं आत्ता पण थोडंसं वापरते आहे मसूर दोन तास पाण्यात भिजवलेला होता आणि दोन छिट्ट्या घेतलेल्या होत्या कुकरला तो थोड्याशा पाण्यासहितच त्याच्यात घालायचा आहे आपल्याला खूप सुंदर भाजी तयार होते मसूरची अख्खा मसूर, मसूर खूप फेमस आहे कोल्हापूरमध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही पाणी वापरा म्हणजे जर घट्ट भाजी हवी असेल तर कमी वापरा थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर जास्त पाणी वापरा थोडा वेळ आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे खूप सुंदर स्वाद येतो गरम मसाला तुम्ही एक चमचा वापरा अशा पद्धतीने आपला तयार आहे कोल्हापूरचा फेमस अख्खा मसूर मी थोडासा जास्त कट बनवलेला होता पण तुम्हाला मी दाखवलेला नाही डिशमध्ये मी दाखवीन